गेले चार महिने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात शह काटशहाचं राजकारण सुरू आहे अशा परिस्थितीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाला आज आणखीन एक धोबी पचार दिला ठाकरे यांच्या महाविकास आघाडी सरकारच्या वतीनं विधान परिषदेसाठी बारा आमदारांची यादी राज्यपालांकडे पाठवली होती ही यादी आज शिंदे फडणवीस सरकारनं मागं घेतली आता शिंदे फडणवीस सरकारकडून विधान परिषदेवर कोण बारा आमदार जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं महाविकास आघाडी सरकार सत्तेवर असताना रोजी ठाकरे विधान परिषदेवर नियुक्त करायच्या बारा आमदारांची यादी राज्यपालांकडे पाठवली होती पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ती यादी मागे घेत असल्याचं पत्र राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना दिलं राज्यपालांनी हे विनंतीपत्र मान्य केलंय त्यामुळं ती जुनी यादी आता रद्दबातल झाल्यास जमाय बारा उमेदवारांपैकी राष्ट्रवादीच्या कोट्यातून एकनाथ खडसे विधानपरिषदेवर नुकतेच निवडून गेले आहेत तर रजनी पाटील राज्यसभेवर खासदार म्हणून निवडून गेलेत माजी खासदार राजू शेट्टी यांनी आपलं नाव वगळावं असं पत्र दोन महिन्यापूर्वी स्वतःच राज्यपालांना दिलं आहे दरम्यान राज्यात सत्ता बदल झाल्यानं विधानपरिषदेच्या बारा आमदारांच्या जुन्या यादीचा तसा काहीच उपयोग नव्हता मात्र नव्या यादीत कुणाकुणाला स्थान मिळणार याकडं राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून राहिलंय